जय जय रघुवीर समर्थ। सर्व श्रोते दर्शक यांना सादर जय रघुवीर। सर्वांना वंदन करतो। राम प्रहरी श्री राम गुण चिंतन या प्रवचन मालिकेमध्ये आज आपण रामरायांचा एक विशेष सद्गुण पाहणार आहोत, तो म्हणजे स्वजन रक्षक श्रीराम। स्वजनांचं रक्षण कसं करावं हेही भगवान शिकवत आहे। कुणाला वाटेल की स्वजन रक्षक यात विशेष असं काय आहे? आई वडील मुलांचं रक्षण करतात, पती पत्नीचं रक्षण करतो, भाऊ बहिणीचं रक्षण करतो, हा तर सामान्य स्वभाव आहे, पण यात वैशिष्ट्य काय आहे? पण सज्जन हो, पहिलंच उदाहरण मी आपल्या पुढे ठेवणार आहे जे आज कलियुगात फार महत्वाचं आहे, आणि ते म्हणजे स्वतःच्या घराचं रक्षण, नातेसंबंधांचं रक्षण। हिंदूंची घरं कशी मोडत चालली आहेत, त्याच्यात फूट कशी पडत चाललेली आहे, भावाभावांमध्ये फूट पडतीये, पती पत्नीमध्ये फूट पडतीये, एवढंच नव्हे तर माय लेकरामध्ये फूट पडतीये। कैकेयी मातेनं रामरायांना वनवासात जाण्यासाठी दशरथांकडे आग्रह धरला, आणि ही गोष्ट जेव्हा लक्ष्मणांना कळली, लक्ष्मणांना एवढा क्रोध आला, लक्ष्मणांचे शब्द आहेत वाल्मिकी रामायणातील दशरथाबद्दलचे की बद्धताम वध्यताम अपि, बापाला म्हाताराचं चळ लागलेलं आहे, वेळ लागलेला आहे, तो छोट्या आईच्या नादाला लागून वाटेल ते करतो आहे, रामा हा तुझ्यावर अन्याय आहे, तो सहन करता कामा नये, आणि जर बाप त्याच्यात आडवा आला तर बद्धताम वध्यताम अपि, इथपर्यंत तू तयारी ठेव, मी तुझ्या बरोबर आहे, कोण काय करतं बघूया। भरत आडवा आला तर भरताला आडवं करतो, जो तुझ्या आड येईल त्याला मी संपवतो, मी फक्त धनुष्यबाण धारण करतो, तू हो फक्त म्हण, जो तुझ्या आडवा येईल त्याला संपवायला मी तयार आहे। खर तर रामरायांवर हा अन्याय होता, पण तरी सुद्धा रघुकुल रीत लक्षात ठेवून, रघुवंशाचं महात्म्य लक्षात ठेवून, रवी कुळाचा राम त्याचं महात्म्य लक्षात ठेवून समाजापुढे एक मोठा आदर्श प्रस्थापित करणं हे आपलं दायित्व आहे, ही भावना रामरायांनी हृदयात धारण केली, आणि अन्यायपूर्वक असला तरी सुद्धा घर फुटू नये म्हणून, घराची वाताहत होऊ नये म्हणून स्वतः वनात जायचं स्वीकारलं। एका अर्थानं हे स्वजन रक्षण नाही का? स्वतःच्या घराचं रक्षण केलं, आणि ते एवढं श्रेष्ठ उदाहरण आजपर्यंत आपल्याला मार्ग दाखवतंय, आणि हे कल्पांतापर्यंत दाखवत राहणार, हे स्वजन रक्षणच आहे। सुग्रीवाला स्वजन मानलं भगवंतांनी, आणि वालीसारख्या बलाढ्य अशा त्याच्या भाऊ पण शत्रू असणाऱ्याला संपवलं, एका बाणात संपवलं, आणि त्याला राज्याभिषेक करून दिला, त्याला राज्यश्री मिळवून दिली, आणि त्याची गमावलेली पत्नी सुद्धा मिळवून दिली। अशा प्रकारे स्वजन रक्षण केलं, पण त्याचबरोबर त्या वालीचा पुत्र अंगद हा सुद्धा रामरायांचा स्वजन झाला होता, त्याचंही रक्षण केलं, आणि भगवंतांनी युवराज्याभिषेक सुग्रीवाच्या पुत्राचा नाही, वालीच्या पुत्राचा म्हणजे अंगदाचा यौवराज्याभिषेक केलाय। हेही स्वजन रक्षणच नाही का? रावणापासून पळून आलेला असा विभीषण त्यालाही भगवंतांनी आश्रय दिला, आणि त्याचंही रक्षण केलं, आणि रावणाचा नाश करून त्याला राज्यश्री मिळवून दिली, हे स्वजन रक्षणच नाही का? कोणी शंका घेईल, अहो एवढ्या गोष्टी सांगतात, पण सीतेचं काय झालं पुढं? सीता त्याग केलंस ना, 8 महिन्याची गर्भवती असणाऱ्या आपल्या पत्नीचा, निर्दोष पत्नीचा त्याग केला भगवंतांनी, कुठं स्वजन रक्षण झालं? तर सज्जन हो, इथंही स्वजन रक्षणच केलेलं आहे। राजधर्माचं कठोर पालन भगवंताला करावं लागलं, पर्याय नव्हता, कर्ण भाव होत, पण तिथंही भगवंतांनी सीतेची पूर्ण काळजी घेतलेली आहे, आणि वाल्मिकींच्या आश्रमाच्या दारात सीता मातेला सोडण्याची व्यवस्था रामरायांनी केलेली आहे, की ज्या ठिकाणी तिचंही पालन पोषण उत्तम पद्धतीनं होईल, आणि तिच्या गर्भात वाढणाऱ्या बालकांचंही पालन पोषण वाल्मिकी महर्षी हे उत्तम पद्धतीनं करतील, त्यांना राजधर्मानुसारच शिक्षण देतील, आणि त्यांना योग्य बनवतील, हेही भगवंतांनी सांभाळलं। इथंही भगवंताचं स्वजन रक्षणच आहे, हे आपण विसरता कामा नये। समर्थांनी म्हटलेलं आहे की
की देवे भक्त पूर्ण वधिला ऐसा देखिला ना ऐकिला शरणागतास देव झाला वज्र मंजरू जो जो भगवंताला शरण गेला त्याच्यासाठी भगवंतान जणू काही वज्र पंजर धारण केलं त्याच्या भोवती आणि त्याचं रक्षण केलेलं आहे. एक समर्थांचं उदाहरण सांगतो. फक्त रामायण काळातच भगवंतांनी स्वजन रक्षण केलं असं नाहीये, भगवंत आज सुद्धा आपलं रक्षण करतोय, पण आपण त्याचे स्वजन बनले पाहिजे, म्हणजे त्याचे शरणागत व्हायला पाहिजे, त्याचे भक्त व्हायला पाहिजे. भगवंताला सगळ्यात प्रिय त्याचे भक्त असतात, तेच त्याचे स्वजन असतात. समर्थ रामदास स्वामी आत्मज्ञान झाल्यानंतर हिमालयामध्ये विचरण करत असताना एका उंच शिखरावरती गेल्यानंतर त्यांना असं वाटलं की आज मी जीवनमुक्त आहे, पण मी विदेहमुक्त व्हावं, या देहाची गरज काय आहे, रक्तामासाचा हा देह टाकून द्यावा, या देहाचा त्याग करावा. आणि म्हणून त्यांनी त्या शिखरावरून उडी मारली, पण रामरायांनी त्यांना हवेतल्या हवेत झेललं आणि पुन्हा भूमीवर आणून ठेवलं आणि सांगितलं की रामदासा तुला धर्मरक्षण करायचं आहे, तुला धर्मस्थापना करायची आहे, देहत्याग करू नकोस. रामरायांनी रक्षण केलं म्हणून तर समर्थांकडून एवढं दिव्य कार्य झालं आणि आज आपण समर्थांना पूजतो. हे भगवंताचं स्वजन रक्षणच नाही का? सदा सर्वदा देव सन्निधा आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, असा भगवंत अल्पधारिष्ट पाहणार आहे पण रक्षण करणार आहे. समर्थाची सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे, जयाची लीळा वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षिकदा रामदासाभिमानी, नुपेक्षिकदा देव भक्ताभिमानी, असा हा भगवंत स्वजनांचं त्याच्या भक्तांचं रक्षण करतो हे लक्षात घ्यावं आणि अखंड भगवंताचं स्मरण करावं एवढंच आपल्या पुढे निवेदन करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ.